मस्तकं शास्त्रकारस्य हृदयं तु महाकवेः जिह्वा बृहस्पतेर्मूलं स्वयं सावरकरे स्थितं। वीर सावरकरांचं मस्तक शास्त्रकाराचं आहे, त्यांचं हृदय महाकवीचं आहे आणि त्यांची जिह्वा, त्यांची वाणी, त्यांचं वक्तृत्व हे बृहस्पतीसारखं आहे। म्हणजे हे गुणत्रय, हे तीन महान गुण सावरकर नावाच्या एकाच व्यक्तिमत्वात आपल्याला आढळतात। खर तर यातला एक एक गुण असलेली व्यक्ती सुद्धा अत्यंत थोर, अत्यंत महान म्हणून गणली जाईल। पण जसं घोबड्यांना सूर्याचं तेज सहन होत नाही, त्याच्यामुळे दिवस उजाडल्यावर ते डोळे मिटून घेतात आणि त्यांच्या पुरतं तरी सूर्याचं अस्तित्व नाकारतात, तसंच या सावरकर सूर्यासाठी आपल्याकडची कित्येक मानवी घोबडं वर्तन करत असतात।